नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्मार्ट मॅथ सायन्स टीचर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण सेतू अभ्यासक्रम आठवी विज्ञान यामधील कृतीपत्रिका तेवीस पाहणार आहोत एक पुठ्ठा घेऊन त्यावर मधपत एक पट्टी चुंबक ठेवला या पट्टी चुंबकाभोवती थोडा लोहकीस पसरवून पुठ्ठ्याला सावकाश टिचकी मारली तर लोहकिसाची एक विशिष्ट रचना झाल्याची दिसेल ही रचना आकृतीच्या साहाय्याने दर्शवा या इथे पहा आपल्याला एक आपण इथे पट्टी चुंबक या पुढ्यावर ठेवलेला आहे आणि लोकीसाठी रचना ही आपल्याला या प्रकारे आकृतीच्या साहाय्याने दर्शवता येईल तुम्हाला एक धातूचा तुकडा दिला आहे तो तुकडा चुंबक आहे की नाही हे कसे ओळखाल तर या धातूच्या तुकड्याजवळ लोखंड कोबाळ निकेल या वस्तू जर नेल्या असता जर ते त्या तुकड्याला म्हणजे आकर्षित करत असेल तर तो जो तुकडा आपल्याला दिलेला आहे तो चुंबक आहे हे आपण ठरवू सोबत दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून चुंबकत्व निर्माण करण्याची पद्धत तोडका इथे एक स्पर्शी पद्धत आहे चुंबकत्वाचा वापर केलेल्या चार उपकरणांची नावे लिहा विद्युत घंटा क्रेन धातु यंत्र होका यंत्र पुढील आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या पर पर्यायातून योग्य नावे लिहा चुंबकीय बलरेषा चुंबकीय क्षेत्राची तीव्रता अधिक चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी यापैकी आपल्याला नावे लिहायची आहेत पहा चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी चुंबकीय क्षेत्राची तीव्रता अधिक आणि चुंबकीय बलरेषा या प्रकारे आपल्याला नावे लिहिता येतील आणि एखादं चुंबक घेऊन त्याला एक टाचणी चिटकवा आणि या टाचणीला आणखी एक टाचणी चिटकवा अशा प्रकारे जास्तीत जास्त किती टाचण्या चिकट होतात येतात ते पहा त्यानंतर ते चुंबक पुठ्ठ्यावर ठेवून खालच्या बाजूला वरीलप्रमाणे किती टाचण्या चिकटतात ते पहा आणि पुठ्ठ्याची संख्या वाढून ही कृती पुन्हा करून पहा या इथे आपल्याला ही कृती करावयाची आहे